बघा फिश मार्केट बघू शकता गर्दी किती यायचं. एक किलो मध्ये 30-35 भेटतील. 700 रुपये किलो. 700 750 रुपये किलो पापड आहेत. मोठे बघू शकता कापडी पापड आहेत. नमस्कार मित्रांनो, मी संकेत पुलवरे तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो तळोजा फिश मार्केटला. तर टाइम वेस्ट न करता आपण जाऊया डायरेक्ट फिश मार्केटमध्ये आणि काय काय मच्छी भेटते. आलो शॉपिंग करायला मच्छीची. तर मच्छी कुठली कुठली चांगली आहे तुम्हाला नक्कीच सांगतो. जाऊन बघूया कसं. आणि भरपूर गर्दी आता बाहेर तुम्ही गाडे किती लावल्यात बघू शकता. आता आपण डायरेक्ट जाऊन टाइम वेस्ट न करता डायरेक्ट मच्छी मार्केटमध्ये जाऊया. आम्ही तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या प्रकारची मच्छी भेटते इथे. आणि भरपूर फेमस झाला इथे. गाड्या बघा साईडला किती लागल्या. ते सर्व मच्छी मार्केटसाठी आलेले आहेत गाड्या. मच्छी आणायला हा मार्केट आहे तळोजा फिश मार्केट. बघू शकता गर्दी किती आहे इथं. इथूनच एंट्री आहे गावाला. गावटी अंडी पण कोलंबी बोयटा बिट्टा भरपूर आहे इथं. बारक पापलेट बघू शकता इथं. गर्दी बघा इथं किती. पापलेट कसं आहे. 700 किलो घ्या. त्याच्यापेक्षा मोठी साईज नाही का. नाही दादा 700 रुपये किलो एक पापलेट बघू शकतो तुम्ही इथे. या साईडला इथं बोलटा बघू शकतो तुम्ही. बागड आहेत. मोठा प्लेट आहे इथं. 60 रुपये किलो. 160. त्या साईडला स्क्वीड पण आहे. बोंबील पण बघू शकतो. 300 रुपये किलो. बांगडा 150. हलवा कसा आहे भाई. 700 रुपये. 350 रुपये किलो. कडक झालं एकदम. 450 रुपये किलो. थोडी लहान आहे. जिताडा कसा आहे. जिताडा 550 रुपये किलो. किती किलोचा होईल तो. 2 किलो 250 किलो. 820 ला आहे सुरमई. बागडा कसा आहे किलो. बागडा कसा किलो. 180. कोलबी पण 350 रुपये किलो आहे. बघू शकतो मच्छी भरपूर आहे इथं. गर्दी पण तशीच आहे. ₹280 ला किलो आहे भाईची इथे. कोलंबी स्क्वीड पाहिजे. स्क्वीड पण आहे तिथं. 200 रुपयाला मागलंय तिथं. वाकट्या पण भेटते. वाकट्या पाहिजे असेल तर इथे चिंबोऱ्या पण. चिंबोरे कसे आहेत भाई. 300 रुपये किलो. किती येतात किलो. किलो मध्ये 3 किती. 5 3 भरलेले आहेत का पण. नाही बांधलेले रुपये. बारक्या चिंबोऱ्या बघू शकता तुम्ही. छोटी साईज आहे ना. या आपल्या समुद्रातल्या आहेत. तिकडे शिंगाडा पडलाय. इथं बोयटा बघितले. बोयट कसं आहे. मा बोयट कसं आहे.
200 रुपये किलो. तिकडे पोचे पण आहेत, पोचे काय एवढे टेस्ट नाही लागत पण दिसायला मोठे आहेत ते. राणी मासे कसे आहेत भाई? 240 वाले खोल बॅस सगळ्या 270 240. बागडं बघू शकते इथं, कोलंबी कोलंबी सगळ्याकडे सगळ्यांचं सेमच आहे. बागडं कोलंबी तेच दिसत सगळ्याकडे. कसे आहेत नेवटी? 400 लगे. लय मोठा आहे पण लयच बारके आहेत भाई. त्यावर मोठी साईज असते तर लगेच घेतले असते. किलोला विकते बघा किती एकदम बारकी साईज आहे. सगळं साईज इथं अवेलेबल आहे तुम्हाला. बारकी मोठी पाहिजे तशी साईज. रावस पण आहे, छोटी रावस 200 रुपये किलो पाहिजे. तर राणी कशी आहे तुझ्या? फ्रेश माल आहे बघा याच्या इथं. बाईक या घ्यायला ₹700 किलो. 700 650 लावू घ्या. किलो किती आहे? 700 किलो. 10 येतील. ₹750 किलो पापलेट आहेत मोठे बघू शकता. कापडी पापलेट आहेत, साईज पण मोठी एकदम. ₹1000 एकदम माल आला बघा इथे ना काढतात ते पॅकिंग मध्ये येतो. एक्सपोर्ट चा माल आहे सगळा. 550 रुपये किलो. काय आकार असेल आले ते त्याला काढायला. एक किलो आहे का? पण ते पैसे कमी होते. मग किती आहे ते? या साईडला सगळं आपण मच्छीच घेतो. तिकडे कटिंग करायला बसतात सर्व इथं. बोला झिंगा करणे काय? आता माझी मच्छी घेऊन तर झाले. तीन प्रकारे तीन मच्छी घेतल्यात. तुम्ही बघितलं असेल आणि मार्केट भरपूर गर्दी आणि संडे असल्यामुळे जास्त गर्दी आहे इथे. आणि सर्व इथं प्रकारची मच्छी होती. पापलेट होते, सुरमई होती. सुरमई फ्रेश नव्हती एवढी कारण का आता सर्व बर्फातला माल होती. इथे पापलेट पण चांगले होते. पापलेट 600 रुपये 700 रुपये किलो वगैरे होते. भरपूर चांगली चांगली मच्छी होती. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आणि भरपूर दिवसानंतर हा मच्छीचा व्लॉग बघायला भेटला तुम्हाला. असंच सपोर्ट करत राहा.